जोराचा पाऊस झाल्यानंतर माळरानावरील वगळीत मोटारसायकल पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यातील कर्मा तालुक्यात घडली आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव सुनील गुलाब बाबर वय पंचेचाळीस असे असून ते करमा तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हिंगणी येथील शेतकरी सुनील बाबर हे उजनी जलाशयावरील शेतीपंप बंद करून आपल्या वस्तीकडे माळावरून जात होते त्यावेळी ते त्यांची मोटारसायकल एका वगळीत घसरून पडली यावेळी मोटारसायकल अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला त्यावेळी ते त्यांना ओरडताही येत नव्हते त्यातच त्यावेळी त्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वगळीतून जोराने पाणी वाहत होते हे पाणी मोटारसायकलखाली अडकलेल्या बाबर यांच्या नाकातोंडात जाऊन त्यांचा मृत्यू झाला पाऊस कमी झाल्यानंतर काही शेतमजूर महिलांना मोटारसायकल पडल्याचे दिसले त्यानंतर मोटारसायकल बाजूला केली गेली असता मोटारसायकलखाली बाबर हे अडकलेले दिसले ही बातमी गावात समजताच गावातील तरुणांनी बाबर यांना केतूर येथे उपचारासाठी आणले होते मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले